नमस्कार, बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये 8वा पाठ आपली अस्थिसंस्था व त्वचा अवर स्केलेटल सिस्टम अँड स्किन याचा अभ्यास करणार आहोत. मागील इयत्तामध्ये आपण शिकलो आहोत काय, तर आपल्या शरीरात अनेक इंद्रिय संस्था आहेत बाळांनो, तुम्हाला माहीतच असतील. पाचवीला आपण एक पाठच पाहिला आहे. या चित्रात बघा, तीन तुम्हाला ऑर्गन सिस्टम दिसत आहेत. पहिली आहे बघा डायजेस्टिव्ह सिस्टम, दुसरी सर्क्युलेटरी सिस्टम आहे आणि तिसरी जी आहे ती आपल्या हाडांपासून बनलेली सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम काय, आपलं अन्नाचं आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करणारी संस्था ज्यामध्ये अनेक अवयव आहेत, इंद्रिय आहेत. बघा जठर, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत वगैरे, अन्ननलिकेपासून सुरुवात. रक्ताभिसरण म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त फिरतं ठेवणं, त्यामध्ये रक्तवाहिन्या आहेत, शुद्ध रक्तवाहिनी, अशुद्ध रक्तवाहिनी आणि मेन हार्ट. म्हणजे सिस्टम जी आहे, ऑर्गन सिस्टम कंटेन मोर दॅन वन ऑर्गन्स अँड युनियन ऑफ दोज ऑर्गन्स टुगेदर इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टम. इंद्रिय संस्थेमध्ये एकच इंद्रिय नसतं. आता अन्नपचन आपलं एकच इंद्रिय करत नाही आहे की अन्न नलिकाच नाही आहे, तर ही चार पाच इंद्रिय मिळून डायजेस्टिव्ह सिस्टम तयार झाली. सिमिलरली दोन तीन इंद्रिय मिळून सर्क्युलेटरी सिस्टम. सम मोर सिस्टम वी हॅव स्टडीड, रेस्पिरेटरी सिस्टम ऑल्सो वी हॅव स्टडीड, एस्क्रिटरी सिस्टम ऑल्सो वी हॅव स्टडीड अँड अलॉंग विथ दॅट वन मोर सिस्टम दॅट इज मेड अप ऑफ अवर बोन्स. हाडांनी बनलेली ही जी सिस्टम आहे, जी बघा त्या ठिकाणी सगळी हाडं जोडलेली आहेत. आपल्या शरीरामध्ये जेवढी हाडं आहेत ती जोडलेली आहेत पायामध्ये, आणि हाडांनी बनलेली ही जी आहे ती आहे हाडांची सिस्टम. दॅट इज कॉल्ड ॲज स्केलेटल सिस्टम, अस्थिसंस्था. ही बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे सगळी वेगवेगळ्या प्रकारची हाडं दिसत आहेत बघा, बरोबर ना. आता ह्या हाडांचा उपयोग काय, व्हॉट इज अ यूज, आपल्या शरीराला काय यूज होतो आहे. कॅन यू सी इन दिस पिक्चर, दिस इज अवर स्कल. डोक्याची कवटी असते की नाही, आपण कवटीला हात लावून बघितलं कडक लागते बघा. बट इन दॅट स्कल ऑर इनसाइड द स्कल देअर इज अवर ब्रेन विच इज व्हेरी सॉफ्ट. म्हणजे पिठाचा मळलेला गोळा कसा असतो आईने, त्याप्रमाणे सॉफ्ट ब्रेन ह्या कवटीच्या आतमध्ये आहे. मग तुम्ही इमॅजिन करा, हा जो सॉफ्ट ब्रेन आहे त्याला आपण जस्ट टच केला नुसता जोरात तरीसुद्धा काय झालं असतं, त्याला इजा झाली असती की नाही. मग ह्या स्कलमुळे काय होतं आहे, द स्कल प्रोटेक्ट्स अवर ब्रेन विच इज इनसाइड द स्कल. सी, यू कॅन सी इन दिस फिगर, हे आतमध्ये बघा हा असा ब्रेन आहे. हे ब्रेनचे वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि हा मऊ गोळ्याप्रमाणे असतो. मग त्याच्यावर हा जो कवटी जी आहे, कवटीमुळे ह्या आपल्या ब्रेनचं काय होतं, प्रोटेक्शन होतं. दुसरं अजून पाहूया आपण, हार्ट्स अँड लंग्स, वेअर डू यू नो वेअर आर दे, दिस इज द रिब केज. रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा आहे. आपण आपल्या छातीला हात लावून बघितलं तर असं तुम्हाला अशी आकाराने गोल अशी हाडं लागतील. हे हाडं म्हणजे एक छातीचा पिंजरा आहे बरगड्यांनी बनलेला. अँड इन दिस रिबकेज दिस टू लंग्स आर प्रोटेक्टेड. रेड कलरची लंग्स आहेत, त्याच्या आतमध्ये बघा प्रोटेक्ट केलेली आहेत. ही लंग्ससुद्धा पिशवीप्रमाणे असतं, आपली पिशवी असते की नाही, पिशवीप्रमाणे आहेत आणि त्यांचं पंपिंग चालू असतं. आपण पाहिले गेल्या वर्षी रेस्पिरेटरी सिस्टममध्ये त्यांचं पंपिंग चालू असतं, म्हणून ऑक्सिजन बाहेर, सॉरी ऑक्सिजन आत येणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर होणे, हे रेस्पिरेशन क्रिया याच्या हालचालीमुळे चालू असते. मग ह्यांना प्रोटेक्शन पाहिजे की नाही. दीज आर द बोन्स ऑफ रिब केज वी विच प्रोटेक्ट दिस लंग्स. अँड एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ दिस टू लंग्स देअर इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ अर बॉडी दॅट इज अ हार्ट, अँड दॅट इज ऑल्सो प्रोटेक्टेड बाय दिस रिब केज. म्हणजे छातीच्या पिंजऱ्यामुळे ह्या दोन मुख्य अवयव जे आपल्या शरीराच्या आहेत की ज्यामुळे आपण जगतो आहे, जीवन जगतो आहे, कळलं ना, ते याच्यामुळे प्रोटेक्ट केलेले आहेत.
अँड सो द मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज अवर इंटेस्टाईन, आपले आतडी जी आहे ती आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे आपली जी पोटाची जी पोकळी आहे त्या पोकळीच्या वरच्या बाजूला जठर आहे आणि आतमध्ये बघा आतडी प्रोटेक्ट केलेली आहे. म्हणजेच काय की ही जी आपलं हाडं जी आहेत ही हाडं काय करत आहेत, आपल्या शरीरातली जी महत्त्वाची इंद्रिय आहेत, महत्त्वाची की सगळ्याच इंद्रियांना प्रोटेक्ट करतात. त्यामुळे हा जो मानवी सांगाडा आधीच ह्युमन स्केलेटन, स्केलेटन म्हणजे हाडाचा सांगाडा, इट इज नथिंग बट ए प्रोटेक्टिव्ह शेल फॉर ऑल अवर इंटरनल ऑर्गन्स. आपल्या जे शरीराच्या आतील जी सगळी इंद्रिय आहेत ती ह्या हाडांच्या सांगाड्यामुळे सुरक्षित आहेत. समजलं का तुम्हाला बाळांनो, दॅट बोन्स आर नथिंग बट द प्रोटेक्टिव्ह शेल, संरक्षक कवच आहे आपल्या शरीराचं. ठीक आहे, मग आता आपण पाहूया ही हाडं आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत ना, आपल्या शरीराच्या वरती काय आहे, स्किन आहे, त्वचा आहे, हाडं आतमध्ये आहेत. समजा आपण कधी पडलो, खेळताना तुम्ही पडलात किंवा काही अपघात झाला तर मग कधीतरी हाडाला मार लागतो, हाडाला मार लागतो, तो शरीराच्या आतून लागतो, आपल्याला कळत नाही. परंतु ज्या भागाला हाडाला मार लागला आहे त्या ठिकाणी सूज येते आणि आपण तो आपला अवयव, यू कॅनॉट मूव दॅट पार्ट ऑफ बॉडी, आयदर लेग ऑर हँड, वॉट एवर इट इज, आणि त्याला भरपूर सूज येते, वेदना होतात, असह्य. आणि त्यावेळेला म्हणतात की हाड काय झालेलं आहे, मोडलं आहे, हाडाला क्रॅक गेलं आहे, तुटलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रॅक्चर, अस्थिभंग म्हणजे हाड मोडणे. आणि जर फ्रॅक्चर असेल ना, मेजर समजा मेजर ॲक्सिडेंट आहे किंवा मेजर मार लागला असेल, तर फ्रॅक्चर असेल तर तुम्ही त्या तो भाग हलवू पण शकत नाही आणि भरपूर त्याला सूज येणार. आपलं साधं पडलं वगैरे लाग रक्त येणं ते चालतं, जखम बरी होऊ शकते, पण आतलं हाड मोडलेलं आपल्याला यू कांट सी दॅट युअर बोन वेदर इट इज फ्रॅक्चर ऑर नॉट. देन व्हॉट डॉक्टर टेल्स अस, वी गो टू डॉक्टर, आपण डॉक्टरकडे जातो, देन डॉक्टर टेल्स अस यू टेक एक्सरे. नाऊ फॉर टेकिंग एक्सरे, एक्सरे मीन्स व्हॉट, फॉर टेकिंग एक्सरे वी डू नॉट गो टू स्टुडिओ. आपण स्टुडिओला गेलं तर आपल्या चेहऱ्याचा फोटो येणार, बरोबर ना, आपल्याला चेहऱ्याचा फोटो नको आहे, माझं हाड कुठे फ्रॅक्चर झालं आहे ते मला शोधायचं आहे. देर इज अनदर सेंटर, एक्सरे सेंटर असतं बघा, पॅथॉलॉजी वेगळं असतं, ब्लड वगैरे चेक करायचं आणि एक्सरे रेडिएशनचं वेगळं डिपार्टमेंट असतं, वेगळं हे असतं. मग त्या ठिकाणी गेलं की एक मशीन असते ती आपल्या शरीराजवळ ठेवतात, समजा ज्या भागाला तुम्हाला वाटतंय फ्रॅक्चर झालं आहे, सपोज तुमचा पाय असेल, तर तिथे ठेवल्यावर एका ब्लॅक स्क्रीनवर तुम्हाला असा फोटो मिळतो. बघा या चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, इथे हे पायाचं हाड मोडलेलं दिसतंय बघा, बरोबर ना. मग हे आपल्याला एक्सरे काढून कळतं. एक्सरेज आर द रेज विच पेनिट्रेट इन अवर बॉडी. पेनिट्रेट म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते जे किरण घुसतात त्या भागापर्यंत, हाडापर्यंत, आणि त्या आपल्या हाडाचा काही डिफेक्ट झाला आहे, काय मोडलं आहे, फ्रॅक्चर असेल तर त्याचा फोटो घेतात. बाळांनो तुम्हाला माहिती आहे हे एक्सरेचा शोध कोणी लावला, एक शास्त्रज्ञ आहे रॉन्टजेन, यांनी इन्व्हेंट केलं की एक्सरेच्या किरणांच्या साह्याने आपण काय करू शकतो, काय करू शकतो, आपण आपल्या शरीराच्या आतील हाडांचा फोटो घेऊ शकतो. आणि मग आपल्याला फोटो घेतल्यानंतर मग अशा प्रकारे प्लॅस्टर घालावं लागतं, बरोबर ना. प्लॅस्टर घातल्यामुळे ती हाडं जोडली जातात, मेडिकेशन तर असतात, औषधं वगैरे घ्यावी लागतात, प्लॅस्टरमुळे हाडं जोडली जातात आणि तो भाग हलत नाही, स्थिर राहतो. नाही तर आपण असं हलवतो ना, आपल्याला स्थिर राहणं शक्य होत नाही, दुखत असतं, मग असं प्लॅस्टर लावल्यामुळे ती हाडं जोडली जातात. अशा प्रकारे आपल्या शरीराच्या आतमध्ये जे हाडं आहेत ते प्रोटेक्टिव्ह शेल आहे, आणि त्या फ्रॅक्चर झालं तर कशी आपण त्यांच्यावर प्रक्रिया करतो हे या ठिकाणी दिसतं. तर अशी ही आपली हाडं पहा या चित्रामध्ये, सगळी हाडं सारखी आहेत का पहा, कॅन यू सी, सगळी हाडं सारख्या आकाराची नाही आहेत. अवर बोन्स आर ऑफ डिफरंट शेप्स अँड साईज. वरती बघा डोक्याचं कवटी गोलाकार दिसते आहे, पर इथे हा मध्ये चेन दिसते आहे, पर ही हाताची हाडं आहेत, ही जी रिबकेज आहे छातीचा पिंजरा ती बघा गोलाकार दिसत आहेत, आहेत ना हाडं. वॉट दिस फिगर शोज दॅट द बोन्स आर ऑफ डिफरंट शेप्स अँड डिफरंट साईज. अकॉर्डिंग टू दॅट
देर आर फोर टाइप्स ऑफ बोन्स, चार प्रकार आहेत. कोणते चार प्रकार? देर आर फोर टाइप्स ऑफ बोन्स, यू कॅन सी इन दिस फिगर. नंबर वन, लॉन्ग बोन्स. लॉन्ग बोन्स म्हणजे लांब हाडे, जी आपल्या हाताची आणि पायाची आहेत, या चित्रामध्ये दाखवले आहेत बघा. नंबर बी, शॉर्ट बोन्स म्हणजे छोटी हाडं जी आपल्या मनगटाची असतात, बरोबर ना, हाताच्या पायाचे मनगट, आपण मनगटी घड्याळ म्हणतो, म्हणजे घड्याळ आपण ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणची छोटी हाडं. नंबर सी, फ्लॅट बोन्स, स्टर्नम. स्टर्नम म्हणजे काय तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. ते फ्लॅट म्हणजे चपटी हाडे, काही हाडं चपटी असतात. अँड द इरेग्युलर बोन्स, आपला जो पाठीचा कणा आहे त्याची हाड, इरेग्युलर म्हणजे पर्टिक्युलर शेप नाही, प्रत्येकाचा आकार वेगवेगळा, दर कॉल्ड ॲज इरेग्युलर बोन्स. लेट अस सी ऑल दीज टाईप्स अँड विच बोन्स कम इन इच टाईप, टाईप्स ऑफ बोन्स. फर्स्ट विल सी फ्लॅट बोन्स, चपटी हाडे. चपटी हाडे कुठे कुठे असतात? आपल्या शरीरातील कवटी, जी डोक्याची कवटी आणि बरगड्या व छातीच्या मध्ये, बरगड्यांची हाडं, बरगड्या ज्या आहेत की ना, आता जे तुम्हाला सांगितलं रिब्स, ह्याचं एक एक हाड जर तुम्ही काढलं तुम्हाला हे चित्रात दिसेल पहिलं, की चपटी असतात. आणि छातीचं कुठलं माहिती आहे, हे जे मधलं जे हाड आहे ना, त्याला मगाशी चित्रात ना स्टर्नम म्हणतात. हे जे मधलं जे हाड आहे ते चपटं असतं, इथे बोटाने दाखवलं आहे बघा. ह्या बरगड्या ज्या हाडाला जोडलेल्या आहेत, मध्ये बघा, हा मागे जो आहे तो पाठीचा कणा आहे, तो याच्यामध्ये धरू नका. स्टर्नम म्हणजे बरगड्यांना जोडणारं जे मध्ये जे हाड आहे त्याला स्टर्नम म्हणतात. त्याचं नावच स्टर्नम आहे आणि ते चपटं असतं. आणि तसेच बरगड्यांची हाडं पण तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल चपटीचं, दिसतात बघा रिबणीप्रमाणे. आणि कवटीचे हाड, तुम्ही कवटीचं हाड गोलाकार दिसतंय, दिसतंय गोलाकार बरोबर, पण तुम्हाला इथे दिसतंय का मध्ये मध्ये जॉईंट आहे. इथे बघा, हा इथे जॉईंट आहे, हा जॉईंट आहे, म्हणजे चपटी हाडं जोडलेली आहेत ती. आपली कवटी अखंड नाही आहे, जॉईंट आहेत मध्ये मध्ये, कळलं का? हे जोड आहेत, इथे तुम्हाला दिसतंय का? मी तुम्हाला आय विल शो यू विथ द हेल्प ऑफ पॉइंटर. बघा, ह्या ठिकाणी जॉईंट आहे बघा, हा इथे एक जॉईंट आहे, हा इथे जॉईंट आहे, कॅन यू सी, इथे पण जॉईंट आहे बघा. म्हणजे वेगवेगळी हाडं जोडून आपली कवटी तयार झालेली आहे. म्हणजे मग चपटी हाडे कोणती कळली का तुम्हाला? आपल्या शरीरातील कवटीचं हाड, बरगड्यांची हाडं आणि छातीचं जे मधलं हाड आहे त्याला स्टर्नम म्हणतात, ही आहे चपटी हाडे. यू कॅन सी अगेन इन दिस पिक्चर विच आर फ्लॅट बोन्स. ऑल दीज थ्री बोन्स शोन इन दिस पिक्चर, स्टर्नम, देन क्रॅनियल बोन्स म्हणजे कवटीची हाडे, आणि ही रिब्स. रिब्स बघा निळ्या रंगाचे दाखवले आहेत ना, जेवढे निळ्या रंगाचे दाखवले आहेत ती चपटी हाडे आहे. नेक्स्ट सेकंड टाईप विल सी, दॅट इज स्मॉल बोन्स, लहान हाडं कुठली. लहान हाडं कुठली बघा, ही जी आहेत आपल्या मनगटाची आणि हाताची, हाताची जी बोटं असतात की नाही तुमची, मोस्टली हाताची, हातापायाची बोटं सगळी, पायाची तर बोटं पुष्कळ लहान असतात नाही का, पायाची बोटं इथे बघा, ही पायाची बोटं जी आहेत ती, आणि हाताची बोटं, आणि ही मनगटाची बोटं, मनगटाची हाडं, सॉरी इथे मी मोठ्या आकारात करून दाखवले बघा. ही मनगटाची हाडं कसे आहेत बघा, दगड कसे एकमेकावर रचलेल तशी रचलेली तुम्हाला दिसत असतील. हे बोन्स ऑफ फिंगर्स अँड रिस्ट, रिस्ट म्हणजे मनगट, आर द स्मॉल बोन्स. थर्ड पार्ट इज अ इरेग्युलर बोन्स, अनियमित हाडे. आपला पाठीचा कणा, आपण बघा पृष्ठवंशीय प्राणी व्हर्टिब्रेट शिकलो ना, की आपल्या सर्व हाडं असलेल्या सर्व प्राण्यामध्ये पाठीचा कणा आहे. तुम्ही मागे पाठीला हात लावून बघितला तर तुम्हाला मानेपासून एक हाडांची लाईन लागेल बघा, लाईन दिसेल हाताला लागेल, ही कमरेपर्यंत पोचलेली असते. ह्यामध्ये जे सगळे जे मणके आहेत, हे मणके आहेत सगळे एकात एक जोडलेले, आणि जी मणके जे आहेत की नाही, त्यांचे आकार वेगवेगळे आहेत, सारखे आकार नाही आहेत, आणि एकामध्ये एक ते अडकवलेले आहेत मणके. आणि त्या मणक्यांच्या खाली एक हाड आहे बघा, हे दिसतं तुम्हाला, आपलं जे माकड हाड असतं ना, त्याच्यावरती हे हाड असतं, त्याला सॅक्रम म्हणतात बघा. ह्याला विशिष्ट आकार आहे का, हेच इथे मोठं करून दाखवलं आहे बघा. व्हर्टिब्रे म्हणजे मणके, हा एक मणका इथे वरती दाखवलं आहे बघा, हा एक मणका. आणि मग हे वरती वरती लहान लहान होत जातात, काहींचा आकार सेम असतो, काहींचा पुढे वेगळा असतो. आणि हा जे सॅक्रम म्हणून जे हाड आहे, पण कसं आहे बघा, यांना विशिष्ट आकार नाही, देअरफोर दे आर कॉल्ड ॲज इरेग्युलर बोन्स, मणके आणि जे कमरेचं जे चपटं हाड जे दिसतं आहे ते.
हाँ ही बघा, ही काय इरेग्युलर बोन्स आहेत, वर्टिब्रे म्हणजे मणके तुम्हाला मी सांगितले, आणि हे कमरेचे जे हाड आहे हे आपण म्हणतो ना आपण दोन बाजूला ओटी पोटाचं हाड, म्हणजे आपलं जे पोट आहे पोटाच्या दोन्ही बाजूला जर आपण हात लावला, आपला जो जो म्हणतो ना पायाचा जो स्टार्ट जिथून पाय होतो आपला, ते जे हाड आहे ते हाड कुठलं असतं, इरेग्युलर असतं, हे साईडची दोन आणि हे मधलं जे हाड आहे ना हे तेच हाड आहे, सॅक्रम, सॅक्रम जो तुम्हाला म्हटलं ना मी, ते सॅक्रम जे पेल्विसच्या बरोबर मधोमध आहे ते इरेग्युलर हाड आहे, इट इज इरेग्युलर बोन. देन लाँग बोन्स, लाँग बोन्स म्हणजे लांब हाडे दिसतच असतील बघा तुम्हाला, लक्षात आलंच असेल, ह्युमरस, अल्ना ही हाडांची नावं आहेत, खांद्यापासून हाताची हाडं, इथे आहे तुमचं काय आपलं हे इथलं का असं कोपर असतं ना आपलं एल्बो, त्याच्या खालचं हाड आणि हे हाड वेगवेगळं असतं. हा आहे पाय, फिमर, पायाचं वरचं हाड फिमर म्हणतात, हा गुडघा आहे, गुडघ्याच्या खाली दोन जॉईंट असतात, एक फिब्युला आणि एक टिबिया, ही हाडं लांब आहेत. हातापायाची जी हाडं आहेत, बोटं सोडू ना, बोटं नाही, बोटांची हाडं पण बघितले शॉर्ट बोन्स आहेत, छोटी हाडं, हातापायाची हाडं हे लाँग बोन्समध्ये येतात. दस वी हॅव स्टडी नाव द फोर टाईप्स ऑफ बोन्स, आहे फ्लॅट बोन्स, स्मॉल बोन्स, इरेग्युलर बोन्स अँड लाँग बोन्स. नाव वी स्टडी वॉट इज ह्युमन स्केलिटल सिस्टम. कॅन यू सी इन दिस पिक्चर देर आर सम स्केलिटन्स, इथे काही सांगाडे दिसतात बघा, हे सांगाडे पाहूनच आपल्याला ओळखायला येते की कोणाचे असतील. पहिला सांगाडा दिसतो आहे, सांगाड्यावर कळतं आहे की ते मांजराचा आहे, दुसऱ्या चित्रावरून कळतं आहे की तो कुत्र्याचा आहे, तिसरा चोच आहे पुढे आणि पाय दोन पाय आहेत म्हणजे कुठल्या ते पक्षाचा आहे. मी प्रत्येक प्राण्याचा किंवा माणसाचा कोणाचे पक्षाचा सांगाड्यांची रचना सारखी असते का? नाही. हा सांगाडा काय आहे? सांगाडा हाडांचा बनलेला आहे आणि सगळी हाडं आत्ताच बघितले आपण, ऑल द बोन्स आर नॉट ऑफ सेम साईज अँड शेप, एव्हरी बोन इज डिफरंट इन शेप शेप अँड साईज, अँड ऑल दिस बोन टुगेदर फॉर्म ए फ्रेमवर्क ऑर स्केलेटन. ही सगळी हाडं मिळून एक काय तयार होतो, एक साचा तयार होतो ज्याला आपण अस्थि संस्था म्हणतो, स्केलेटल सिस्टम. ही स्केलेटल सिस्टम व्हॉट इट डज, इट प्रोटेक्ट्स इंटरनल ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी अँड ऑल्सो गिव्ज द शेप टू अवर बॉडी. दॅट इज व्हॉट इज स्केलेटल सिस्टम, विल सी. शरीराला निश्चित आधार आकार देऊन आधार देणारे, तसेच शरीराच्या आतील नाजूक भागांचं संरक्षण करणारी ही जी संस्था आहे तिला काय म्हणतात? अस्थि संस्था. द सेल इज अ स्केलेटल सिस्टम विच गिव्ज ए डेफिनेट शेप टू द बॉडी अँड प्रोव्हाइड सपोर्ट ऑल्सो. आधारही मिळतो नाही का आपण, आपण ताट का उभे आहोत? हे स्केलेटल सिस्टममुळे उभे आहोत, बरोबर ना. आपण कसंही आपल्या शरीराचा लोळागोळा नाही करू शकत. तुम्ही जशी चादरीची गुंडाळी करता, बेडची गुंडाळी करता, बेडची बिछाण्याची, तशी आपल्या अंगाची आपण नाही करू शकत. वाय? बिकॉज ऑफ दिस बोन्स, ते आपल्याला आधार देत आहेत अँड ऑल्सो गिव डेफिनेट शेप टू द बॉडी अँड प्रोटेक्ट्स द डेलिकेट ऑर्गन्स इन द बॉडी विच इज कॉल्ड ॲज स्केलेटल सिस्टम. अस्थि संस्था असे म्हणतात. ही आहे ह्या वेगवेगळ्या प्राण्यांची स्केलेटल सिस्टम, बरोबर ना. त्याचप्रमाणे ही बघा, ही आहे मानवी अस्थिसंस्था, माणसाची अस्थिसंस्था. किती हाड आहेत बघा, लिहिलं इथे बघा 206. देन कार्टिलेज, कुरच्या, लिगामेंट म्हणजे तंतू असतात, कुरच्या तंतू म्हणजे हाडं ज्याने जोडली आहेत ना ते तंतू कुरच्या हाडांच्या आतमध्ये असतो. आणि 206 म्हणजे लहान मुलांची हाडं जास्त असतात आणि लहान मुलांची हाडं त्यांना तुम्हाला माहिती आहे ते हळूहळू जोडली जाऊन त्यांना मालिश वगैरे करून नंतर 206 येतात आणि पूर्ण वाढ झालेल्या माणसाची म्हणजे आपली हाडं 206 आहेत. 206 देर आर इन टोटल 206 बोन्स इन अवर बॉडी. सी हियर देर इज द काउंट ऑफ ऑल द बोन्स इन स्कल, म्हणजे मेंदूमध्ये किती आहे? 22 हाडं आपल्या एका मेंदूमध्ये, म्हणजे सगळ्या डोळ्याची, कानाच्या इथे वगैरे, कानाच्या कानामध्ये नसतात, कानाच्या आतल्या बाजूला, परत आपल्या हनुवटीची वगैरेची म्हणजे 22 हाडं आहेत. त्यानंतर व्हर्टिब्रल कॉलम जो आपला पाठीचा कणा आहे की नाही तो 33 आहेत, त्यामध्ये 32 मणके असतात आणि जे खालचं जे सॅक्रम जे हाड 33
शोल्डर गिर्डल अँड अपर लिम्स म्हणजे काय, खांदा आणि हात मिळून 64 हाडं. नंतर पेल्विक गिर्डर अँड लोअर लिम, पेल्विक गिर्डर म्हणजेच काय, पेल्विक म्हणजेच काय, ओटीपोटी आपलं, म्हणजे पोटाजवळची दोन जी दोन्ही तुम्ही डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला हात लावलात तर तुम्हाला कडक लागेल, ती पेल्विक हाडं आहेत ती. आणि पायाची मिळून सगळी बोटापर्यंत, पायाच्या बोटापर्यंत सगळी पर या ठिकाणी जी शॉर्ट बोन्स वगैरे सगळी मिळून 62 हाडे आहेत लोअर लिममध्ये. आणि थोरॅकिक केज म्हणजे आपले जे रिप केज आहे की नाही, छातीचा पिंजरा, त्यातलं ते स्टर्नम आणि परत ह्या सगळ्या बरगड्या मिळून टोटल 25 हाडे. आणि ऑल टुगेदर 206 बोन्स आर देअर इन अवर स्केलेटल सिस्टम. आपल्या स्केलेटल सिस्टममध्ये टोटल किती बोन्स आहेत, 206. ठीक आहे. आता ही हाडांची रचना कशी असते, हाडं कशी बनलेली आहेत, जैविक आणि अजैविक घटक, जैविक घटक आणि अजैविक घटक या दोन घटकांनी आपलं हाडं बनलेली आहे. जैविक घटक कोणत्या आहेत, त्या बोन सेल्स, हाडांच्या पेशी, त्या जैविक आहेत. तर अजैविक घटक कोणते, हे सगळे कॅल्शियमचे कंपाऊंड, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षार, हे सगळे अजैविक घटक त्यांनी आपली हाडं बनलेली आहेत. म्हणून तर आपण कॅल्शियम बघा, दुधामध्ये कॅल्शियम, दूध पिलं पाहिजे का, दुधामध्ये कॅल्शियम असतं ज्यामुळे हाडाला मजबूती येते. आणि हाडाच्या आतमध्ये ज्या सेल्स, पेशी ज्या आहेत हाडाच्या, त्याला काय म्हणतात, बोन सेल्स, त्या जैविक आहेत. सी, बोन्स मेड अप ऑफ टू कॉन्स्टिट्युएंट्स, बायोटिक अँड अबायोटिक. बायोटिक मीन्स बोन सेल्स, दीज आर बायोटिक. And abiotic means all calcium compounds which I told just now, calcium carbonate, calcium phosphate and all, these are the abiotic components by which the bones are made. Therefore calcium is the important content which we should take in our daily food. Apan aharamadhe shiklo nahi ka, ki calcium je ahe aplya sharirala, apan khanijamadhe shiklo minerals madhe, ki aplya hadana mazbuti yenyasathi calcium far avashyak ahe. This is the content or constituents of our human skeleton. Now we'll see, this is our human skeleton. आहे ना, दिसते तुम्हाला स्केलेटनमध्ये कोणकोणते मी भागांना नावं लिहिले आहेत बघा. ही कवटी आहे, हा छातीचा पिंजरा आहे, नंतर मग हा पाठीचा कणा आहे, याने हात आणि पाय आहेत, आणखी बाकीचे सगळे इतर हाडं जे आहेत ती आहेत. आता ह्या हाडांचे दोन भाग आहेत, सगळ्या हाडांचे मिळून 206 हाडं आहेत ना, मग त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे आपण. वी आर क्लास प्लॅन्ट्स ॲनिमल्स वगैरे करतो ना आपण, सिमिलरली ॲक्सियल स्केलेटन अँड अपेंडिक्युलर स्केलेटन. मग काय आता आहे ॲक्सियल आणि अपेंडिक्युलर. ॲक्सियल मीन्स अक्षीय सांगाडा, अक्षीय म्हणजे अगदी बरोबर मधोमध, मधोमध जो भाग आहे दॅट कंटेन्स ॲक्सियल, त्याला ॲक्सियल म्हणतात. मधल्या भागामध्ये जी हाडं आहेत त्यामध्ये काय काय आहे बघा, कवटी, स्कल, नंतर मला पाठीचा कणा म्हणजे आपला स्पायनल व्हर्टिब्रे, स्पायनल कॉर्ड म्हणूया आपण त्याला, आणि या छातीचा पिंजरा ज्यामध्ये स्टर्नम आहे, बरगड आहेत, हे जे बरोबर मधले त्याला ॲक्सियल म्हणतात, कळलं का. आणि दुसरा अपेंडिक्युलर स्केलेटन, उपांग सांगाडा. उपांग म्हणजे मधलं सोडून आजूबाजूचे, आजूबाजूचे काय बघा, हात आणि पाय, हा सगळा भाग ॲक्सियलमध्ये येतो मधला. मग त्याच्यापुढे दोन हात आणि दोन पाय यांची जी हाडे आहेत त्यांचा म्हणतो दुसरा गट, दॅट इज कॉल्ड ॲज अपेंडिक्युलर स्केलेटन. हे बघा ॲक्सियलमध्ये काय काय बघा, निळ्या रंगाने दाखवलेली सगळी ॲक्सियल झाली. आत्ताच पाहिलं आपण स्कल, देन रिब केज, अँड देन दिस इज युअर व्हर्टिब्रल कॉलम, म्हणजे तुमचा हा जो पाठीचा जो कणा आहे तो याच्यामध्ये येतं. थोरॅकिक केज म्हणजेच रिब केज. नंतर हे लॅरिंगियल स्केलेटन, स्केलेटन हे जे हाड आहे ते, आणि स्कल हे स्कलचाच भाग आहे. ॲक्सियलमध्ये हे तीन झाले, आणि अपेंडिक्युलरमध्ये जी निळ्या रंगाचे दाखवले आहेत ते अपेंडिक्युलर. मग निळ्या रंगामध्ये काय काय आहे बघा, खांदा, शोल्डर गिर्डल, आणि हे अप्पर लिम जे मगाशी मी सांगितले ते, नंतर हे पेल्विक गिर्डल अँड लोअर लिम. बरोबर, पेल्विक म्हणजे हे जे हाड तुम्हाला मी सांगितलं, आपल्या कमरेजवळ ओटीपोटाच्या या दोन बाजूला जे हाड असतं त्याला पेल्विक गिर्डल असे म्हणतात. आणि मधलं हे सॅक्रम आहे, तर ती हाडं जी आहे, सॅक्रम हे जे आहे ते मधल्या ॲक्सियलमध्ये ना, काळं दाखवलं तर पूर्ण ॲक्सियल स्केलेटन, आणि जो ब्ल्यू कलर दाखवला आहे तो आहे
ॲपेंडिक्युलर स्केलेटन, त्यामध्ये हातापायाची हाडे आणि आपल्या कमरेची हाडे येणार. ठीक आहे, हे बघा, ह्या चित्रात तुम्हाला वेगवेगळे भाग करून दाखवलेले आहेत. बघा, वेगवेगळे भाग दिसतील हात, आणि हळूहळू तुम्हाला ही हाडं वेगळी झालेली दिसतील. बघा, दोन्ही हे ॲपेंडिक्युलर हाताची आणि पायाची वेगवेगळी झाली. हा जो आहे पाठीचा कणा मधोमध आहे, आणि हा रिब केज वेगळा झाला. बघा, रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा, कवटी आणि पाठीचा कणा हे ॲक्सियल झाले, आणि हातापायाची हाडे ही झाली ॲपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये. आता ह्या ॲक्सियल आणि ॲपेंडिक्युलरमध्ये जे भाग आहेत त्यांची अधिक माहिती आपण घेऊया पुढच्या भागात. आज या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.